रॅली काढलेली आहे, त्यांच्या विजयाची ही रॅली आहे. त्यापुढे आम्हा 100% महाबळेश्वरला उजवाच कौल देतील विकासाच्या बाबतीमध्ये हे आम्हाला चांगली खात्री आहे. आणि हा सगळा हा झालेला जल्लोष हा महायुतीचा जल्लोष आहे. सर्वांच्या यशाचं हे फळ आहे, सर्वांच्या कामाचं हे फळ आहे. हेच मी या ठिकाणी कबूल करतो. आणि मकरंद बाबांचा महायुतीचं सरकारचा आज मोठा विजय झालेला आहे. हा विजय हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा याच्यामध्ये मोठ्या मोलाचं काम महाबळेश्वर तालुक्यामध्ये केलेलं आहे. सर्व वाईट खंडाळा मतदारसंघात केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं की राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विकास या मुद्द्यावरतीच आणि केलेल्या चांगल्या योजनांच्या प्रभावशाली योजना राबवल्या, त्यामुळे हा विजय हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या 130 नव्याच या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आहे. आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचा विकास करण्याचं जे पूर्वीपासून देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये घेतलेलं शिवधनुष्य होतं ते चांगल्या पद्धतीने केली. आणि पुढे पुन्हा या विकासाची गंगा सुरू होईल. आणि विकासाच्या पुढे 8 वर्षांची जे काही पायाभूत सुविधा काम झाले ते मोठ्या कष्टाने पुढे निर्णय घेईल, मोठ्या प्रमाणात विकासाचं काम होईल. आणि मनोहर पाटील या इथून खंडाळा आणि महाबळेश्वर आले ते त्यांनी केलेले या 2.5 वर्षात सुद्धा आणि गेल्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं विकासाचं काम आलेलं आहे. त्यांनी पुढे महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात काम करावं, पर्यटन
महाबळेश्वर असं वाढेल महाबळेश्वर तालुक्याला अजून समृद्धीचे दिवस कसे याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तर अजून ताकदीने ते काम करतील. तरी आमच्या सर्व महाबळेश्वर तालुक्याच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आम्ही विनंती करतो येणाऱ्या या सरकारमध्ये अकरत पाटलांना मंत्रिपद द्यावं. अकरत पाटलांचं त्यांनी विचार करा जनतेने मत देऊन आम्हाला त्यांची पोचपावती दिलेली आहे आणि पत्र दावा हे आपल्या विकास सतत मत म्हणून जनतेने त्यांना एवढं मोठ्या भेटीमध्ये केलं. सर्व मतदारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्वांचे मनापासून आभारी आहोत. महायुतीचे उमेदवार माननीय आमदार जननायक आमदार मुकुंदाबा पाटील यांनी चौथ्यांदा हॅट्रिक विजय मिळवलेला आहे. आता मला एवढंच म्हणायचं लाडक्या बहिणींनी सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावाला त्यांना त्यांनी विजयी करून दिलेला आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.